विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण इयत्ता 10 विज्ञान 1 आधुनिक अवतरणसारणीचे दीर्घरूप आणि आधुनिक अवतरणसारणीची रचना याच्यावर आपण मागच्या वेळेस अभ्यास केला आहे. आता त्याचा पुढचा टॉपिक आहे आधुनिक अवतरणसारणी. मुद्रेवाईचे इलेक्ट्रॉन स्वरूपण, आधुनिक अवतरणसारणीमध्ये मुद्रेवाईचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कशा कशा पद्धतीने केलेलं आहे, तो कसं असतं याच्यावर त्यांनी आपल्याला एक शॉर्ट नोट दिलेली. एखाद्या आवर्तामध्ये किंवा एका आवर्तनामध्ये शेजारी शेजारी नियर नियर शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक, किंचितचा फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. मूलद्रव्ये जे जवळजवळ आहे त्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासाच फरक असतो, आणि जे लांबची मूलद्रव्य आहे लांबला पाहिजे त्यांच्या गुणधर्मामध्ये फार मोठा फरक असतो, खूप मोठा फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधारण प्रणवता दिसून येते, ग्रेडिएशन दिसून येते. आधुनिक आवर्त सारणी गर्भ आवर्तनांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात आवर्तनामध्ये ठेवायचे हे त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये ठरते. एखादं मूलद्रव्य आहे त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये जास्त मोठं असेल तर त्याला कोणत्या गणात ठेवायचं, कमी इलेक्ट्रॉन स्वरूपात असेल तर कोणत्या गणात ठेवायचं, हे सगळं त्या आवर्त सारणीच्या जे रूप आहे स्वरूप आहे त्याच्यावर ठरतं. हे सगळं तुम्ही पुस्तकामध्ये प्रूफ टेबल दिलं आहे तुम्हाला, त्या प्रूफ टेबल सगळं जे मी सांगतोय तुम्हाला हे सगळं वैशिष्ट्य त्यांनी त्यांनी समाविष्ट आहे. गर्व आवर्तनाची वैशिष्ट्ये सांगा. मग गर्व आवर्तनाची वैशिष्ट्य काय आहे, मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहे त्याची आपण तुलना केली तर आवर्त सारणीतील गर्व व आवर्तनाची वैशिष्ट्ये समजा एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रणता असते समजत असतात, किंवा काही गुणधर्मामध्ये साधर्म्य असतं, काही गुणधर्मांमध्ये बदल असतो प्रणता असते, मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजे डावीकडून उजवीकडे म्हणा किंवा उजवीकडून डावीकडे म्हणा, तर शक्यतो आपण प्रूफ टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जातात ना. मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमांक्रमाने अनुक्रमे थोडे थोडे बदलत जातात. आपल्याला असे लक्षात येते की गणयेक म्हणजेच अल्कधातूंच्या गुणामधील किंवा कुळामधील सर्व द्रव्यांच्या संयुक्तात इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील द्रव्य पाहिली तर त्याच्या संयुक्तात इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचे लक्षात येते. काही गुणांमध्ये द्रव्यांची संयुक्त इलेक्ट्रॉन जी आहे ती संख्या समान असते तर एखाद्या संयुक्त इलेक्ट्रॉनची संरचना काही गणामध्ये द्रव्य संरचना ही त्यांच्या संयुक्त इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचं लक्षात येते. म्हणजे त्यांची जी संयुक्त इलेक्ट्रॉनचे स्वरूपण आहे ते एक समान दिसतं, सारखे दिसतात. उदाहरण कोणते कोणते असे एक सारखे, उदाहरणार्थ बेरिलियम बी, त्याच्यात पुढचं उत्तर देते तुम्हाला मॅग्नेशियम एम जी, त्याच्या पुढचं उत्तर देते तुम्हाला कॅल्शियम सी ए. ही मूलद्रव्य गण दोन मध्ये म्हणजेच अर्धधातूला धातूंच्या कुळामध्ये आहे, त्यांच्या बाह्यतर कवचात दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांची बाह्यची जी कक्ष आहे शेवटची त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात. तसेच गण 17 मधील म्हणजेच हायड्रोजन कुळामध्ये फ्लोरिन या क्लोरिन सी एल यांच्या बाह्यतर कवचात 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, यांची जी बाह्यतर कक्ष आहे त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉनचे स्वरूप दिलेलं आहे. वरून खाली जाताना इलेक्ट्रॉन
इनका कल्याण के लिए तब एक एक कवच वाला चलता है या उन बाहेतर कवचा चेतन सुपर ही आधुनिक कवच साधी किल त्या त्या गणांची वैशिष्ट्य आहे ते गण ज्या प्रमाणे असेल त्या पद्धतीने वैशिष्ट्य ठरवलं जातं. जेव्हा आपण वरून खाली जातो आपण वरून खाली जातो तेव्हा कवचांची संख्या वाढत जाते तेव्हा कवचांची संख्या वाढत जाते. हे आहे गण विलीनीकरण स्वरूपाचं वैशिष्ट्य किंवा एक शॉर्टकट आहे तो याच्यातला भाग जो आहे तो आपण उद्याच्या पिढीला बघणार आहोत.